प्रश्न पहिला फुले राजा ही जात खालीलपैकी कशाची आहे ऑप्शन दिले आहेत चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सेवंती हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन प्रज्वल सुवासीन शृंगार या जाती कोणत्या पिकाच्या आहेत आणि ऑप्शन दिल्या आहेत चार या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक निशिगंध आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन पंत सी वन या मिरचीच्या जातीचे खालीलपैकी वैशिष्ट्य कोणते आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहे चार या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी या काय होतं या झाडाच्या मिरच्या झाडाला उलट्या येतात प्रश्न क्रमांक चार संजीविनी ही कोणत्या पिकाची जात आहे ऑप्शन दिले आहेत चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ऊस हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच द्विदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहे चार या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक मॉलिब्डेनम याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा लिंबूवर्गीय पिकावरील सूत्रकृमी कोणत्या महिन्यात आढळते आणि या ठिकाणी ऑप्शन दिले चार या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी डिसेंबर ते फेब्रुवारी हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात रंगीत सापळ्यामध्ये कोणते कीटक आकर्षित होऊन अडकतात आणि या ठिकाणी ऑप्शन दिले चार त्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक तुडतुडे तूर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ मातीची तुलनात्मक आम्लता व विमलता दर्शविणाऱ्या परिणामास काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन दिले चार या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन सामूह आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करा आणि येणाऱ्या काळामध्ये असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकोनं क्लिक करून या ठिकाणी व्हिडिओ कसाला वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न क्रमांक नऊ जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो ऑप्शन दिले आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक लिमो नाईटमुळे येतो प्रश्न क्रमांक दहा टेट्राझोलियम टेस्ट कशासाठी केली जाते ऑप्शन दिले चार आणि या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक बीज परीक्षण प्रश्न क्रमांक अकरा श्रद्धा शबुरी स्वाती शांती या कुठल्या पिकाच्या जाती आहेत आणि ऑप्शन दिले चार त्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन बाजरी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा कशाचा उपयोग तननाशक म्हणूनही करता येतो तेव्हा ऑप्शन दिले चार आणि याच्यावर ऑप्शन पैकी टू फोर डी हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा गुंडू मलाई आराधना बेला कस्तुरी मलाई मदनबान या कोणत्या फुलझाडांच्या जाती आहेत ऑप्शन दिले चार या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन मोगरा हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते तर बघा कोणत्या मृदेमध्ये जास्त असते तो ऑप्शन दिले चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक जांबी मृदेमध्ये जास्त असते प्रश्न क्रमांक पंधरा प्रादेशिक भाजीपाला संशोधन केंद्र कुठे आहे ऑप्शन दिले चार त्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन वाकोली रत्नागिरी येथे आहे मित्रांनो जर तुम्हाला ग्रामसेवक भरतीची प्रश्नपत्रिका बघायची असेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल त्या ठिकाणी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये या दोन्हींची लिंक मी टाकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या चॅनल नक्की जॉईन व्हा कारण की आपण त्यामध्ये खूप असे महत्त्वाचे प्रश्न टाकत असतो प्रश्न क्रमांक सोळा टिट्यानिफेरस मॅग्नेटाईटमुळे जमिनीला कोणता रंग येतो या ठिकाणी ऑप्शन चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक काळा रंग येतो प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही विचारलंय आणि ऑप्शन चार या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी रेगूर हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा बोकड्या कीड कोणत्या पिकाशी संबंधित आहे कोणत्या पिकाशी संबंध आहे आता ऑप्शन क्रमांक एक मिरची या पिकाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणस एकोणावीस वनस्पती पेशीत टिंबटिंब ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते ऑप्शन दिले आहे चार आणि ह्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन रायबोझोमस हे आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो विसावा प्रश्न या ठिकाणी डबल झाल्या असल्यामुळे आपण हा कॅन्सल करत आहोत पण आपण या ठिकाणी अजून एक संकल्पना मांडत आहोत की एखाद्याला जर या ठिकाणी प्रश्न माहिती असेल किंवा एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल त्या ठिकाणी कृषी तांत्रिक संदर्भात तो कमेंटमध्ये त्यांनी प्रश्न विचारायचा आहे बाकीच्या मुलांनी त्या कमेंटला रिप्लाय करून किंवा नवीन कमेंट टाकून या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून मुलांचा जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि त्यांना नवीन नवीन प्रश्न या ठिकाणी बघायला भेटतील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषण द्रव्यांची संख्या टिंबटिंब आहे आणि या ठिकाणी बघा आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन सतरा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस एका हेक्टरमध्ये ऊस लावण्यासाठी तीन डोळे असलेल्या टिंब कांड्यांची आवश्यकता असते आणि या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार पन्नास ते पंचावन्न हजार हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस खोडाच्या रचनेत बदल होऊन जो जमिनीत वाढतो त्यास त्याला टिंबटिंब म्हणतात तर त्याला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन कंद असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस संत्रा पिकाच्या लागवडीनंतर टिंबटिंबव्या वर्षापासून फळ मिळण्यास सुरुवात होते आणि या ठिकाणी ऑप्शन दिले चार या चार ऑप्शनपैकी आपलं जे काय योग्य उत्तर आहे ते आहे मित्रांनो पाच ते सहा या ठिकाणी एक कॅन्सल करा मित्रांनो पाच ते सहा किती पाच ते सहा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता मातीच्या चाचणीचा एक भाग नाही कोणतं तरी एक चुकीचं विधान आहे किंवा भाग नाही आहे म्हणजे काय तर बाकीचे तीन मातीचे परीक्षणाचे भाग असणार आहे तर बघा ऑप्शन दिले चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन मातीचे निर्जंतुकीकरण हे आपलं योग्य उत्तर आहे